वहाँ पर स्टेज पे ना यू कंग्रेचुलेटेड अजित सर यू नो फॉर व्हाट हैपेंड विद पद्मावत टुडे द सुप्रीम कोर्ट यू नो अलाउिंग द मूवी टू बी रिलीज डू यू थिंक लाइक यू नो इन टुडेज टाइम इट इज डिफिकल्ट टू मेक अ हिस्टोरिकल ड्रामा इन टुडेज सिनेरियो एंड व्हाट द नथिंग इज डिफिकल्ट से यू नो देन इवेंचुअली दैट फिल्म इज गेटिंग रिलीज इन एवरीवेयर सो देयर इज नथिंग डिफिकल्ट थोड़ा सा बवाल होता है अगर आप सही तरीके से सही फिल्म बनाओगे अगर गलत है तो लोग रिएक्ट होंगे गलत नहीं है तो रिएक्ट नहीं होंगे इतनी सिंपल सी बात है मेरी फिल्म में कभी कंट्रोवर्सी नहीं हुई कभी नहीं कितने कंट्रोवर्शियल क्रांतिवीर को कंट्रोवर्सी नहीं हुई इतने बोल्ड स्टेटमेंट्स थे उसमें तो आप किस तरह से बोलते हैं आप इनकैश करने के लिए कर रहे हैं या आप कुछ सच्ची दिल से कहना चाहते हैं इसमें फ़र्क होता है वो तुम्हारी आँखों में दिखता है तो लोगों को पता चलता है क्या सही है क्या गलत है बाबा गम्मत अशी आहे की खरच काहीतरी छान असेल ना तिथे लोक जातच राहणार मग त्याच्या बाजूला कितीही मोठे आपण किती घोडे धावत आहेत बरोबर ह्याच्याशी आपल्याला देणंघेणं नाही आपण कसे धावतोय ते महत्त्वाचं आपण सतत पुढे धावत राहूया आणि कुठला चित्रपट चालेल हे कोणीच कधीच सांगू शकत नाही शोलेबद्दल सुद्धा सांगू शकलेलं नव्हतं त्यामुळे आपण आपलं काम चोख करायचं बाकी तुमच्या स्वाधीन चला हे ना घ्या जरा मागे ते आपलेच नाना आहेत आपल्या सगळ्यांचे नाना आहेत सखाराम गटणे नाना सरांना डिरेक्ट करणं अजिबात कठीण नाही जर तुम्ही तुमचं होमवर्क चोख केलं असेल त्यांच्या प्रश्नांची जर तुमच्याकडे व्यवस्थित उत्तर त्यांना सॅटिस्फॅक्टरी गोष्टी जर तुमच्याकडे असतील म्हणजे जर तुम्हाला पत्ते खेळत येत असतील तर तबले किंवा गाणं गात ज्या ज्या माणसांकडे त्यांची उत्तरं असतील ती माणसं प्रत्येक वेळी त्यांच्यावर काम करतील कारण एवढ्या डिसिप्लिननी काम करणारी आणि पुन्हा मवा आणि हळवा मी माहीमला राहतो त्यामुळे माझ्यावर सिनेमा करतात माहीमचा हळवा थँक्यू ओके माहीमचा हळवा आणि एक 03 हे जे नाटक आहे त्याचा या सिनेमामध्ये कशा पद्धतीने तुला उपयोग करणार ते सुद्धा कुठेतरी सस्पेन्स आणि थ्रिलर अशा पद्धतीने तू गटणे वाचलायस का सखाराम गटणे वाचलायस तेच कॅरेक्टर आहे गाव कुठला हा वेगळा वेगळा मालाड मालाडात आला कुठला मूळचा गाव कुठला हा मूळचा मालाड कर मालाड कर आडनाव आहे अरे वा ये मागे अरे तो खरंच येतो कारण काय होतं की आपण प्रेस कॉन्फरन्स म्हटल्यानंतर किंवा काय बाईट देत असताना खूप काहीतरी इंटेलेक्च्युअल बोलतोय खूप काहीतरी असं भाव आणण्यासारखं बोलू नये मला असं वाटतं की जे सिनेमा आहे ते त्याच्यानंतर तुम्हाला कळणारच आहे त्यामुळे गंमत असेल ज्या पद्धतीनं आपण सांगत असतो त्यामुळे ते सांगितलंय बरं 25 रुपयात इंडिया टुडे 25 रुपयात प्राईम कोणाला काय आता हे असं असं तो आल्यावरच म्हणला होता की असं वाटतं की आपण आता माहिती हे सगळे विकायला बसलेलो आहोत की काय काय विचारायचं आहे का अजून कोणाला काही नाही ना झालेलं आहे ना सगळं नक्की झालं आहे हां तू खाल्लेलं नाहीस आज काहीतरी हां तर तू असा चेहरा असा आक्रसलेला आहे खाऊन घे काहीतरी चल लवकर ओके बाय.